नमस्कार, मी घनश्याम माने टॉक विथ द लिजंड्स या सध्या सर्वत्र लोकप्रिय होत असलेल्या इंटरव्ह्यूच्या सिरीजच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो. आज सेलिब्रेशन स्टुडिओमध्ये अकोल्याचं खऱ्या अर्थानं वैभव उपस्थित आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, फ्रेममध्ये बघून तुमच्या लक्षात आलं असेल की साहित्यिक दया पवारांनंतर पद्म पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे या आपणासोबत आज गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पद्मश्री राहीबाई पोपेरे या पद्म पुरस्काराबरोबरच राष्ट्रपतींच्या वतीनंच राष्ट्रपती भवनात दिल्या गेलेल्या नारी पुरस्काराच्याही विजेत्या आहेत आणि खऱ्या अर्थानं अकोल्याचं नाव फक्त देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचं काम मावशींनी केलेलं आहे. मावशी या झूम लेन्स स्टुडिओच्या वतीनं, त्याचप्रमाणे सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं मी आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी आलात आपल्याला धन्यवाद देतो. आजपर्यंत मावशी अकोल्यातल्या काही दिग्गजांच्या मुलाखती आम्ही इथं घेतल्या. बऱ्याच जणांना आमचा हा पहिला प्रश्न असाच असायचा की तुमच्या शाळेच्या आठवणींविषयी आम्हाला काहीतरी सांगा. तर तुमचा तो छोट्याशा त्या मागास भागापासून शमशेरपूर जवळचं त्या कोंभाळण्यापासून तर दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनापर्यंतचा तो सगळा आगळा वेगळा प्रवास यावर आपल्याला चर्चा करायचीच आहे. मात्र त्याही अगोदर तुमच्या माहेरविषयी आणि मावशी शाळा थोडीफार शिकला आहात की नाही याविषयी जाणून घ्यायला मला आवडेल. नाही, शाळा तर शिकलेच नाही, कारण शिक्षण आमच्या गावामध्ये त्या वेळेला आमचं जे शिक्षण होतं त्या टायमाला मंदिरामध्ये शाळा भरत होती. म्हणजे शाळा तर नव्हतीच, पण मंदिराच्या वटेवर असे लहान मुलं असताना ते तेव्हा डेअरीतून दूध घ्यायचं, ते पातेल्यात मुलांना तापवायचं आणि मग ते दूध गलासामध्ये मुलांना द्यायचं. मग ते लहान मुलं मी घेऊन जात होते दूध प्यायला, कारण माझी एक बहीण 9 महिन्याची असतानाच आई वारली. म्हणजे आम्हाला शिक्षणाचं म्हणजे सगळं काय आईच करीत असते, पण आई गेल्यावर आम्ही 7 बहिणी होतो ह्या वडिलांच्या सवाद्यानं आल्या. मग आता वडिलांची खूप गरिबी होती, मग आता शिक्षण देतील का मुली जगवतील हा त्यांचा मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळं आम्हाला शिक्षण दिलंच नाही. पण माझी आधीची एक बहीण होती, ती 3री पर्यंत शिकली, तर ती शाळेत जात होती आणि मी तिच्या पाठीमागं मी ते लहान बाळ घेऊन दूध प्यायला जात होते. म्हणजे अगदी लहानपणीच तुम्हाला मोठ्या बहिणीच्या बरोबरीनं त्या लहान बहिणीसाठी आई म्हणून सुद्धा काम करावं लागलं. मी त्या 9 महिन्याच्या बाळाचा सांभाळ सगळं आईची माया मीच दिली त्या टायमाला. आणि मग तर ती माझी थोरली बहीण होती ना, ती एक असे गुरुजी होती, म्हणजे सद्गीर नाडेकर म्हणून गुरुजी होती ती. आणि ती म्हणते आता पहिले काही सर म्हणायचे नव्हते, पहिले गुरुजीच म्हणायचे सगळे. ते गुरुजी म्हणतात, ती पोर म्हणते माझी थोरली बहीण का गुरुजी हिला फुटकी पाठी आहे घरी, पण ती घेऊन येतच नाही म्हणे. आता फुटकी पाठी म्हणल्यावर त्या गुरुजीनी म्हणायला पाहिजे होतं का उद्या ती फुटकी पाठी घेऊन ये किंवा नवी पाठी घेऊन ये आणि मग इथं शाळेमध्ये बस. आता ही निसती इकून म्हणते का गुरुजी गरीब फुटकी पाठी आहे पण ही घेऊन येतच नाही. ते गुरुजी उठले माझ्या पाठीमध्ये खपा खप दोन खपके टाकले, शाळेची वासनं उडून टाकली. मग माझ्या मनाला असं वाटलं का अजून मी एकही दिवस शाळेत येऊन बसले नाही तरी या गुरुजीनी एवढं मारलं, तेव्हा मी ती फुटकी पाठी घेऊन आलो, हे गुरुजी किती मला मारतील. त्यामुळं मला कधी शाळा नाही शिकायला भेटलं. परत मी ते लहान बाळ घेऊन दूध प्यायलासुद्धा आले, पण त्या गुरुजीनी मला एवढं म्हणायला पाहिजे होतं का मी मारा नव्हतं पाहिजे, कारण पहिला दिवस होता तो का तुम्ही फुटकी पाठी घेऊन ये, मी तुला नवी पाठी देईल आणि मग तू इथं शिक. मग मी एखाद्या वेळेस येऊन पण बसले असते, पण त्या मारामुळं मी नाही आले. नाही हरकत नाही मावशी, शाळेत माणूस कशासाठी जातं, शिक्षणासाठी. आणि शिक्षण घेतल्यानंतरही शहाणपण येतच असं माहीत नाही. तुम्ही नाही शाळेत जाणं झालं, मात्र तुम्ही या निसर्गाच्या शाळेमधनं भरपूर काही शिकला आणि त्याची सुरुवात कोंभाळण्यापासून झाली. तर तुमचं लग्न किती साली कोंभाळण्याला, म्हणजे लग्न होऊन कोंभाळण्याला तुम्ही किती साली गेला आणि ज्यावेळेला लग्न होऊन तुम्ही सासरे गेला त्यावेळेला त्या ठिकाणची परिस्थिती साधारणतः कशी होती? नाही, माझी तर वडिलांच्या घरी गरीब परिस्थितीच होती, कारण आम्हाला आई नव्हती. पण आमच्या वडिलांबरोबर आम्ही पहिले शेतीच काम करीत होतो,
शेतीमध्ये काम करायचो आणि शेतीत काम करता करता आमचे वडील आम्हाला खूप चांगले शिकवायचे किंवा ते लई दिवसांनी महिन्या चार महिन्यांनी सगळे मुलं जवळ घेऊन ते पण ज्ञानाची शाळा शिकवायचे म्हणजे समाजात कसं राहायचं कसं वागायचं कसं काम करायचं गरिबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर मग अजूनही टाकीचं गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही कोणत्याही कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही एवढंच शिक्षण होतं माझ्या वडिलांचं आणि आता ते इकडून ऐकतात इकडं सोडून देतात पण ते लहानपणापासून मी एक एक शब्द डोक्यामध्ये ठेवून जो चांगला आहे तो वाईट असला तो सोडून द्यायचा जो चांगला शब्द मी माझ्या डोक्यात साठवून ठेवला आणि नंतर त्याच गावामध्ये माझं 12 वर्ष लग्न झालं 12 वर्ष लग्न झालं पण खरोखर माझं लग्न झाल्यापासून प्रवास खडतरच झाला खूप खडतर प्रवास झाला मग लग्न झाल्यावर मी माझ्या मालकांबरोबर इकडे पण मला शेतीच काम होतं शेती गाई म्हशी हेच काम मला इकडे 12 वर्षीच लग्न झालं एकूणचा प्रवासही मला खूप खडतर झाला मग तिथं गेल्यानंतर लगेच सुरुवात शेतीपासून झाली की मी असं ऐकलं की तुम्ही अकोला कारखान्यावर संगमनेर कारखान्यावर आता घरी शेती करावंच लागतं आता आमची अजूनही जरी शेती आहे तर ती काय 4 महिन्याची 8 महिन्याची शेती आता सध्या म्हणलं तर आमच्या शेतीमध्ये काही नाही कारण पाणीच नाही उन्हाळ्यामध्ये मग दीपाळीपर्यंत घरचं काम करायचं मग तिथून काही टायमाला आम्ही ऊसतोडी कामदार होतो काही टायमाला गुराळावर होतो मग ऊसतोडी कामदार पार इकडं संगनमेर तिकडं लोणी बिणी तिकडं सगळं करून मग आपल्या अकोल्याच्या कारखान्याला नंतर अकोल्याला आम्ही टायरवर काम करायला लागलो काही दिवस तिकडं धामणगावला गुराळाच्या गोळ्याच्या गुराळावर काम केलं आम्ही गुराळाच्या गुराळावर काम केलं साखर कारखान्यावर ऊसतोड म्हणून कामगार म्हणून काम बघितलं पण प्रत्यक्षात शेती घरची शेती ज्या वेळेला तुम्ही करायला सुरुवात केली सुरुवातीपासूनच तुम्ही पारंपरिक बियाण्यांकडे लक्ष दिलं आणि सेंद्रिय शेतीकडे लक्ष दिलं रासायनिक खतांचा वापर पूर्वीपासूनच टाळला की असा काय अनुभव आला की त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की हे रासायनिक खतं आपण नाही वापरले पाहिजे किंवा आपण पारंपरिक बियाणेच वापरले पाहिजे हे शेती करायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवसापासून आहे की काही रासायनिक शेतीचे तोटे तुमच्या लक्षात आले ब्रेड बेण्याचे हे तोटे माझ्या लक्षात आले कारण मी लहानपासून तेच गावात होते तेच बेणं मला माहीत होतं पण काही दिवसांनी इकडं माझा म्हणजे माझा खूप खडतर प्रवास होता आणि खडतर प्रवासामधून माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली तेव्हा मग मला काहीतरी बघता आलं करता आलं तर तेव्हापासून मग माझं मी हे ऊसतोडीस कामदार होते तोपर्यंत मग तोपर्यंत मग हे हाब्रेड खाणं गावठी खाणं कधी लक्षात आलं माझ्या का मी ऊसतोडी कामदार होते त्याच टायमाला घरी जायचे मला हाताला काही काम नसायचे मी रोपं तयार करू लागले रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटाच्या महिलांना एक एक दोन दोन रोपं द्यायचे हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊन घ्यायला लागले पण त्याच्यात माझ्या पैसा नसायचा मी प्रत्येक महिलेला एक एक वाहन म्हणून रोपं देऊ लागले मग हे काम करता असताना बचत गट केले बचत गट बाईप संस्थेला जोडल्या गेलो हे काम बरेच दिवस चालू होतं आणि माझ्या शेतामध्ये हायब्रिड रासायनिक खतं औषधं सगळं भरपूर आलं मी 4-5 वर्षे माझ्या शेतीमध्ये आलं मी नाही म्हणत नाही पण माझ्या शेतीमध्ये 4-5 वर्षे हे येऊन जेवढं जेवढं खतांचं औषधांचं प्रमाण वाढत होतं तेवढे मला घरात आजार दिसून यायला मातीचा पोत आहे माती हो ते माझ्या लक्षात आलं मी एक दिवस पाठीची बाळ बांधून मला 20 किलोमीटर 10 किलोमीटर पायपाय जावं लागतं मग मी दवाखान्यात बाळ पाठीची हातात छत्रीय पायपाय चाललेले माझ्या लक्षात रस्त्याने आलं का घरात आजार नव्हते हे छोटे मोठे येतात कुठून पहिले तर आता माझ्या तर 4 डिलेवाऱ्या गाईच्या गोठ्यामध्ये झाल्या मी 4 बाळांना जन्म गाईच्या गोठ्यामध्ये दिला कधी डॉक्टर नाही कधी दवाखाना नाही कधी गोळी नाही संध्याकाळच्या डिलेवरी झालं तर सकाळचं उठून मी सगळं काम केलं मी स्वतः केलं पण मला कधी दवाखाना लागला नाही आणि आता एवढे जपतात एवढं खायला चांगलं आहे तेव्हा तर एक टायमाला पोटभर भाकरसुद्धा भेटत नव्हती मला एवढा खडतर परवास तरी आजार नव्हते मी धनी धोपट होते आणि आता आजार येतात कुठून मग मी घरी आले दुसऱ्या दिवशी मी माझ्या शेतीमध्ये सगळ्या शेतीत फिरले माझ्या शेतीत फिरले आजूबाजूची मी शेती फिरून पाहिली आणि एका आंबीच्या झाडाखाली बांधावर बसले बांधावर बसल्याच्या नंतर तिथं मग मी विचार करायला लागले का हे आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बियाणं पेरत होतो आता कोणतं पेरतो आहे आपण पहिले कोणते पिकं घेत होतो आता कोणते घेतो आहे आणि आपल्या शेतीमध्ये पहिले खतं औषधं फक्त शेण खतं होते इतर खतं नव्हते वापरच नव्हता माहीतच नव्हतं आणि औषधं फवारेसुद्धा नव्हते आणि आता आपल्या शेतामध्ये किती जातीचे फवारे मारतो आहे आपण की आपल्या शेतीमध्ये आपण किती जातीचे खतं देतो आहे
आणि हा पहिलं पारंपरिक बेण होतं, आता इथं सगळं हे हाब्रेटच बेणं दिसतंय. मग हा आभेश म्या बांधव बसून का याच्यामुळं घरामध्ये आजार सुरू झाले आणि समाजातही याच्यामुळंच आजार सुरू झाले. हे मी आंब्याच्या झाडाखाली एका बांधव बसूनच आभेश केला आणि मग मी माझ्या घरातलं आधी स्वतःचं बागावं म्हणतात मग जगाचं बागावं. आपण उदाहरण घालून दिलं तर मग मी माझ्या घरी आले संध्याकाळी, सगळं कुटुंब बसलं. मग त्या कुटुंबामध्ये मी लागले म्हणायला का आपल्याला पारंपरिक बेणं पेरायचं, आपल्याला हायब्रिड बेणं आणायचं नाही, ही रासायनिक खतं औषधं शेतात वापरायचे नाही. पण सर चांगल्या कामाला खूप विरोध येतो. मला खूप काही लहान मोठ्याचा घरात विरोध आला. मी खूप रडले रस्ता आले त्यावेळेला. म्हणजे पहिलं पीक तुम्ही पारंपरिक बियाणं वापरून घेतलं ते कसलं होतं आता आठवत आहे का? आठवत आहे. नाचणी होती, वरई होती, सावा होता. नाही नाही, माझं म्हणायचा उद्देश हा आहे की जे पहिलं जे आपण लावलं ना की आता मला आता पारंपरिक सुरू करायचंय, ते जे पहिलं पीक घेतलं ते कोणतं होतं? पहिलं पीक घेतलं ते वालगेवडा होता. मग तो वालगेवडा आणि नाचणी वरई हे पीक मी पहिल्या सुरू. मग हे दोन तीन पिकं आपण पहिल्यांदा ज्या वेळेला घेतलंय आणि त्याचा रिझल्ट असा आला असेल की ते पीक दर्जेदार असेल परंतु उत्पन्न त्या तुलनेत मिळालेलं नसेल, मग त्यावेळेला तुम्हाला निराश झाल्यासारखं वाटलं का की हेच जर मी हायब्रिड घेतलं असतं तर मला उत्पन्न एकापेक्षा जास्त मिळालं असतं? नाही सर, तर आमची जमीन खरंच मला खोटं बोलता येत नाही. आमची जमीन एवढी खराब झाली नव्हती. आमच्या जमिनीमध्ये हा रासायनिक खतांची आणि औषधांची नेटकी सुरुवाती होती. सुरुवाती केल्यामुळं लगेच मी बंद केलं आणि आमचं शेणखत झालं. बरं, त्याच टायमाला ज्या टायमाला मी रासायनिक खतं बंद केले, मला माझ्या कुटुंबाने खूप विरोध दिला ना, त्याला जोरदार मी लगेच गांडूळ खत बनवलं, मी लगेच जीवामृत बनवायला लागले. मग मला काही रिझल्ट कमी दिसलाच नाही. आणि आता तर शेणखत भरपूर आहे शेतीमध्ये. एक वर्ष शेणखत दिलं तर 3 वर्ष पीक देऊ शकते. मला असा का ह्या रासायनिक खतांमुळं रिझल्ट कमी आला नाही असं मला जाणवलंच नाही. आजही मी लोकांना ते सांगते पण अजूनही लोक ऐकते नाही. पण लोक ही माझ्या मातीला जास्त सवय लागली ना रासायनिक, ती आपण हळूहळू कमी करावं लागेल. क्या बात आहे. तुमच्या एक लक्षात आलं नसेल मित्रांनो की मावशींनी जो उल्लेख केला ना, जीवामृत असेल मावशी किंवा गांडूळ खत असेल, हे प्रोजेक्ट्स आत्ता कुठं जे बागायती एरियाज आहे त्यामधल्या शेतकऱ्यांना आत्ता कळायला लागले की आपण काय करायला हवं. अशा प्रकारे ते जीवामृत तयार केलं गेलं पाहिजे किंवा अशा प्रकारे गांडूळ खताचे प्रकल्प उभे केले पाहिजे आणि तेच वापरलं गेलं पाहिजे. आणि हेही BSc ॲग्री, MSc ॲग्री, BTech वगैरे झालेले असे लोकांनी सल्ले दिल्यानंतर या शेतकऱ्यांना कळायला लागले. आणि कुठंतरी दुर्गम भागामध्ये राहत असताना मावशींनी हे फक्त विचार केले नाही मित्रांनो, तर ते आचरणात आणल्या. आणि म्हणून तुम्ही निश्चितच आमच्याच नाही तर संपूर्ण भारत सरकारच्या सुद्धा कौतुकास पात्र ठरलात. तुम्ही मागाशी बोलत असताना मी थोडंसं मध्ये बोललो त्याबद्दल क्षमस्व, पण त्या 2-3 पिकांबरोबर आज जर तुमची याची बियाण्यांची पारंपरिक बियाण्यांची जर बँक बघितली तर ती प्रचंड समृद्ध आहे. मग आज साधारणतः किती प्रकारचे बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहेत पारंपरिक? म्हणजे मी काय मोजले नाही सर आणि मोजणार नाही, पण 153 वाणाचं रजिस्ट्रेशन झालं सुरुवातीला. त्याचे मी भरपूर वाणही गोळा केले जुने. त्याचे आम्ही कमिटी तयार केली, एक बाईपची संवर्धन म्हणून समिती स्थापन केली. मग आमच्या कमिटीच्या मार्फत हे जे पहिलं बेण होतं हे माझं स्वतःचं होतं घरातलं, फक्त 5 गावातलं. पण आता एक 10-15 गावची कमिटी तयार केली, त्या कमिटीच्या मार्फत आता 300 वाण भाताचे झालेत. पहिले माझे 16 जाती भाताचे होत्या, 3 जाती नागलीचे होत्या, 3 जाती वरेचे होत्या. मग हे उडीद, खुरासणी, मसूर, राळा हे सगळं काही होतं. पण आता कमिटीच्या मार्फत आमच्या खूप जाती झाल्या. आता 300 जातीचं भात झालं आहे, 12 जातीची नाचणी झाली आहे, 12 जातीची वरई झाली आहे. त्याच्यामध्ये उडीद, खुरासणी, तूर, मूग, कडधान्ये हे सगळं काय या कमिटीच्या मार्फत. आणि त्याची आता एक बँक स्थापन केली बाईपच्या मदतीनं. आणि बाईपच्याच मदतीनं आता काम चालून अशा आमच्या परिसरामध्ये अशा 4-5 बँका तयार स्थापन केल्या. हो मावशी, मला त्या बियाणे बँकांविषयी जाणून घ्यायचं आहे. आता आम्हाला ह्या पैशांची देवाणघेवाण होणाऱ्या बँका माहिती आहे की आपण तिथं पैसे ठेवायचे, ठेवलेले काढायचे. तसंच या बियाणे बँकांचं पण आहे का की आपण जर अशा प्रकारचे बियाणं आपल्याकडे असतील तर आपण तिथं ठेवायचे, तिथून दुसरे कुणीतरी न्यायचे, असंच काही चालतं का तिथं? कारण बाईप संस्था ही शेतकऱ्यांबरोबर खूप काम केलं तिनं. पार डोंगर दऱ्यामध्ये पायपायी हिंडून फिरून मग बाईपच्या मदतीनंच माझ्या इथे एक बँक स्थापन केली. आणि आता ह्या जे झाल्यात तर पहिलं देऊन घेऊन असं केलं माझ्या स्वतःच्या घरातून का 1 किलो बी द्यायचं, त्यांच्याकडून 2 किलो घ्यायचं आणि ते बी 2 किलो परत शेतकऱ्यांना द्यायचं.
परत त्यांच्याकडून 2 किलोचं 4 किलो घ्यायचं अशी सुरुवातीला देवाणघेवण चालू होती. आणि मग ते देव छोटं काम होतं तर आता मोठं काम झालं. आता गावोगाव 4-5 बँका झाल्यामुळं आता शेतकऱ्याच्या हाताला पण मजुरी भेटली आमच्या परिसरामध्ये थोड्या दिवस का होईना. आणि बियाचा पण 4 आणं शेतकऱ्याला भेटू लागलं. आणि त्याच्याबद्दल एक आम्ही संवर्धन म्हणू एक हे कळसुबाई परिसर एक गट स्थापन केला म्हणजे एक कमिटी स्थापन केली. आणि मग त्या कमिटीच्या मार्फत आता आमचं ह्या बँकेचं काम चालू आहे. आणि त्या कमिटीमध्ये मग एक कळसुबाई परिसर संवर्धन समिती स्थापन केली. मग त्याच्यामार्फतच ह्या बँका स्थापन केल्या. आणि त्याच्यामध्ये बाईपची मदत मग याच्यापासून आता शेतकऱ्याला बी बँकेतच भेटतं. का शेतकरी हायब्रिड जे बी आहे हे दरवर्षी घ्यायचं, दरवर्षी पेरायचं, दरवर्षी त्याला खत तेवढं द्यायचं, त्याला पाणी तेवढं द्यायचं. आणि त्याला खत आणि पाणी असलं तर ठीक नाही तर ते येऊ शकणार नाही. हे सगळं मी माझ्या घरात माझ्या शेतात पाईपच्या मदतीनं तिथे शेतकरी गट आणून दाखवले. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून महिला आणून दाखवल्या. मी 4 जाती हायब्रिड भात लावले, 4 जाती गावठी भात लावले. त्याला रासायनिक खत अजिबात दिलं नाही. तर जे हायब्रिड भात होते त्याला लोंबीसुद्धा आली नाही. जे गावठी भात होते त्याला दाणे आले सारखीच माती सारखंच पाणी. हे सुद्धा शेतकऱ्यांना सगळं करून दाखवलं बाईपच्या मदतीने. प्रयोग फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, की रासायनिक खतं आणि रासायनिक शेती ही तितकीशी चांगली नाही आहे. मावशींनी त्यांच्या त्या सगळ्या शेतीतनं ते दाखवून दिलं आणि रिझल्ट बघितल्याशिवाय कोणी विश्वास ठेवत नाही. तो मावशींनी रिझल्टसह सगळं दाखवून दिलं आणि 2-3 वेळेला तुमच्या तोंडातनं 2-3 नाही जास्त वेळेला बायपविषयी आलं त्याचा मलासुद्धा प्रचंड आनंद वाटतो. कारण हे जे युग आहे ना मावशी, तर हे सगळ्या गोष्टी आपल्या नावावर खपवण्यासारखं आहे. तुमच्या बोलण्यात कायम जितीन साठे असतात, कायम बायप असतात. त्यासाठी तुम्ही आमच्या हृदयात स्थान आहे. तर आम्हाला फक्त तुमच्याकडनं त्या बायपच्या थोड्याशा कार्याविषयी आणि जितीन साठेंची तर आम्ही एक नवीन मुलाखत घेणारच आहोत, पण त्या माणसाने अकोल्याला भरपूर दिलं आहे. तर जितीन साठे आणि त्यांचं बायफ याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय आहे? मग हे पहिल्या सुट्ट्याने त्यांची माझी रोपानिमित्त सहज ओळख झाली. रोपानिमित्त झाले हो मी बी लावायला चालले होते शेतामध्ये. हे बी पण त्यांना सहज भेटलं. त्यांनी माझ्याकडून काय हे बी कसं काय हे जाणून घेतलं. जाणून घेतल्यावर मग म्हणा अशी जर मावशी आहे ही जगासमोर न्याय पाहिजे. पण त्यांच्यासमोर जायला मला तेव्हा खूप भीती वाटायची. मी खूप घाबरायचे. हे मोठमोठे साहेब आहेत, आपल्याला कधी आपण माणसात नाही. मला कधी घर आणि शेत हे सोडून दुसरी गोष्ट माहीत नाही. मला गावात कुणासंग बोलून सुद्धा देते नव्हते. मग हा परवाच पण मी एक खंबीरपणे माझ्या मनाला एक खंबीरपणे लहानपणापासून अपेक्षा होती का मला समाजात काहीतरी करायचं. मग मला एक गुरु म्हणून भेटले बाईक संस्था किंवा साठे साहेब मला गुरु म्हणून भेटले. आणि मी जसं काय त्यांच्या हाताखाली चाला म्हणून काम केलं. आणि आजही ते म्हणतात का आम्ही एक साठे साहेब तर म्हणतात मी एक आई म्हणून असं मानतोय. मी साई नाही, अशा माझ्यासारख्या प्रत्येक गावोगाव त्याने आई तयार केले आणि प्रत्येकाबरोबर आनंदाने काम करतो. आणि आम्हाला त्या कामाची खूप काही तशा सुरुवातीला गज अडचणी आल्या. पण एक बाईप संस्थेने कारण त्या संस्थेमधून आम्ही एवढं मोठं झालं, आमचं काम जगासमोर गेलं म्हणून बाईप संस्थेचा आम्हाला अभिमान आहे आणि साठे साहेबांचा सुद्धा आम्हाला अभिमान. नक्कीच मावशी, आत्ता बोलत्या बोलत्या म्हटल्या की मी चेला आहे, पण मला सांगायला आनंद वाटेल मित्रांनो की मावशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे, मात्र उद्या कुठेतरी तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये लेक्चर देताना दिसतील. परवा दिवशी एखाद्या कॉलेजच्या मुलांशी संवाद साधताना दिसतील. आणि 4 दिवसांनी कुठंतरी अगदी जळगाव, परभणी, कोकणातले कोणते तरी मुलं मावशींना बघायला, त्यांची बियाण्याची बँक बघायला त्या गुगल मॅपवर शोधत शोधत तुम्हाला कोंभाळण्याला आलेले दिसतील. मला त्या तरुणाविषयी थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे मावशी, की बऱ्याचदा हे व्हिजिट द्यायचं डेस्टिनेशन झालेलं आहे. म्हणजे लोक ट्रीप घेऊन महाबळेश्वरला जातो, आपण अजून कुलू मनालीला जातो, पण तिकडचे लोक मावशींची बँक पाहायला येतात. ज्यावेळेला ते कॉलेजचे मुलं त्या ठिकाणी येतात किंवा ज्यावेळेला शहरातले लोक तिथे येतात आणि औत्सुक्याने ते बघतात आणि तुम्ही त्यांना माहिती समजून सांगतात. पण या माध्यमातून तुम्हाला असं जाणवलं आहे का की कुठंतरी अकोला तालुका सोडून कुणीतरी ते बियाणं नेलं आहे, त्या ठिकाणी ते रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, किमान घरची परसबाग तरी या अशा पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जुन्याकडे वळले, भरपूर वळले, एकतर कोरोनाने सगळ्यांना शिकवलं म्हणून आता सगळ्यांचं जुन्याकडे वळले कोरोनापासून. का जो माणूस शहरामध्ये होता तो घरामध्ये बसला, जो खेड्यापाड्यात होता तो कोणी घरातही बसावला नाही. किंवा माझा शेतकरी बंधू कधी घरात बसावला नाही, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
आणि दूधवाला घरात बसवला नाही. एक वेळेस दूधवाला तरी थांबल, पण शेतकऱ्याला कधी थांबलं नाही. आणि कोरोनाने खेड्यापाड्याने कोरोना झाले नाही. जे शहरातून घरी आले ना खेड्यामध्ये, ते कोरोना घेऊन आले. तरी जे पैशावाले होते, जे मोठाले, जे कोरोना झाले ते दवाखान्यात गेले, ते पैसा गेला आणि जीवानी गेले. आणि आमच्यासारखे गरीब जे लोक होते, हे कोरोना होऊन एखाद्या झाडाखाली बसले तर त्या झाडाखालीच त्यांची कोरोना बरी झाली. कारण ते गावठी खात होते, त्यांच्या अंगामध्ये प्रतिशक्ती होती. आणि जो प्रतिकारशक्ती हा, आणि जो शेतकरी आहे ना, तो उन्हातानामध्ये काम करतो, उन्हातानामध्ये त्याचा घाम गळतो, त्याच्यापासून कोरोना आलीच नाही ही सुद्धा लोकांना शिकवली. मग तेव्हापासून लोक आता जुन्याकडून खूप वळलेत. आता माझ्याकडून काही लोकांनी पुण्यामध्ये बी नेलं आहे, गच्चीव परसबाग करतात, काही शेतामध्ये करतात. आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या कमूला आले, मी प्रत्येक आज शिकले नाही, पण रोज एका कॉलेजवर जावं लागतं मला. मी तिथं तेच सांगते, आपले शाळे कॉलेज जो आपण तिथं झाडं लावतो सोचे, आपण तिथे फुलाचे झाडं लावतो, मग त्याच्या भोवताने हे परस बाग करा ना तुम्ही, भाजीपाला करा ना. एक येल लावला तर तो त्या झाडापर्यंत दोरी जाईल, तो दिसायला चांगला दिसेल, भाजीपालाही खाण्यात येईल. मग असा काही शाळेनं माझ्याकडून बी नेऊन कॉलेजच्या भोवतीनं भाजीपाला केला आहे. तर ते मुलंसुद्धा फोन करते का आजी तुमच्याकडून बी आणलेलं, आम्ही एक टायमाची दोन टायमाची भाजी सर लोकही नेतात आणि आम्ही पण खातोय. मला तो अभिमान वाटतो, अभिमान आणि कामाचं समाधान आहे. असं रिझल्ट ओरिएंटेड काम प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसायला हवं. आणि हे काम प्रत्येक हे दिवशी मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून गेलो पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघर गेलो पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन झालं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परस बाग झाला पाहिजे. आणि प्रत्येक पैशाच्या बँका गावोगाव आहेत, पण प्रत्येक गावामध्ये एक एक देशी बियाची बँका तयार झाली पाहिजे. का माझ्या शेतकरी बंधूला गावातलं बी गावातच भेटलं पाहिजे. आणि हायब्रिड बियाला त्याला खत तेवढं, त्याला औषध तेवढं, तसं गावठी जी आहे ना ही माती वाचवायला पाहिजे. गावठीला काहीच लागत नाही, नुसतं मातीवर बी टाकलं तर ते स्वतःच्या ताकदीवर हवेवर येतं आणि तीच ताकद आपल्या शरीराला देते ते. पण आपण पैसे देऊन विष घेतो, ते आपण खातो, कुठंतरी आजाराला बळी पडतो, मग एखाद्या दवाखान्यात जातो. पण आपण दवाखान्यात जातो, आपली ही माती संपली तर हिला कोणता डॉक्टर कोणता वैद्य आणणार आहेत हे तुम्ही मला सांगा. तुम्ही शिक्षण वर्ग मला सांगा का ह्या माती वाचवली पाहिजे. आजपासून जर माती वाचवली तर आपली पुढची पिढी चांगली घडल. आणि आजपासून माती जर आज संपली तर आपली पुढची पिढी काय करणार आहे. मग याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी या मातीचं आरोग्य जपलं पाहिजे. मावशी, ह्या आपण ज्या सगळ्या गप्पा मारल्या याचा जर समजा सार थोडक्यात काढायचा ठरला तर मला वाटतं तो एका प्रश्नातून निघेल की पारंपरिक बियाणं आणि हे प्रक्रिया केलेले बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बियाणं या दोन्हीमधला सगळाच फरक तुम्ही अगदी थोडक्यात कसा सांगू शकाल. याच्यातला सांगू शकते मी फरक असा का, जे प्रक्रिया करेल बियाणे याला दरवर्षी प्रक्रिया करावं लागते. कारण एक वर्ष घेतलं प्रक्रिया करेल बी तर ते दुसऱ्या वर्षी उगवत नाही. आणि त्याला तेवढं खत तेवढं द्यावं लागतं, औषध तेवढं द्यावं लागतं, तर ते येतं नाही तर येतच नाही. मग त्याला खर्च तेवढा वाढतो, नाही त्याला बाजारभाव भेटला किंवा पिकं आलं तर शेतकरी कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी झाल्यावर शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागते. मग हे मी म्हणते आपलं हे गावठी आहे ना, हे मातीवर टाकलं तरी हे येतं, हे खडको पडलं तरी त्याला मोड उगवतो. मग आपण चांगलं टाकून आपण का नवीन करावं, आपण का चांगलं टाकून विष खावं, मग आपण परत जुन्याकडे वळ पाहिल. मग ह्या जुन्यामध्ये काय ताकद आहे, ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही. जे आरोग्याला चांगले, जे खायला चांगले ते आरोग्याला चांगलं नाही. आपण फक्त चमक पाहतो, आपण फक्त चांगलं. आणि जे गावठी आहे याला सावतर मुलासारखं ते बाजूला टाकले, पण तेवढा जीव जेवढा हायब्रिडला खर्च करतो, जेवढा केमिकल मारितो, तसं हे गावठे याला खर्च करा. याला तेवढं गांडूळ खत द्या, तेवढं जीवामृत द्या, तेवढं शेण खत द्या, त्याच्या डबलींना पीक येतं. पण हे गावठे आज लोकांनी बाजूला टाकले, पण खरं गरज त्याची आणि खरं आपल्या आरोग्याला गरज त्या त्याचे. कारण आपण बदललो म्हणून निसर्गसुद्धा बदलत चाललाय. तर आपण परत बदला बदललो हे परत जागेवर आलो पाहिजे. आपण निसर्गसुद्धा जागेवर येईल, पण आपण बदललो म्हणून उन्हाळ्याचा पाऊस पावसाळी परतो, पावसाळ्याचा पाऊस परतो. आपण बदललो ना, आपण कोणतेही पिकं कवा घेतो, कोणतंही पीक कधी पेरतो, मग निसर्गही बदललाय, पिकवतो किती पीक येतो. तर आजच्या या चर्चेतनं आपण नक्कीच या गोष्टीकडे जायला हवं की ज्याला जेवढं शक्य होईल
तेवढं सेंद्रिय खत आपण वापरलं पाहिजे आणि प्रक्रियायुक्त बियाणांच्या ऐवजी शक्य होईल ते पारंपरिक बियाणं वापरले पाहिजेत. तुम्ही हे सगळं आत्तापर्यंतच्या आयुष्यात मावशी करत आलात आणि कसं असतं की ज्यावेळेला समाज मान्यता मिळते त्यावेळेला माणसाला आजवून काम करावंसं वाटतं. तुम्हाला समाज मान्यता मिळालीच होती, मात्र गेल्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला राजमान्यताही मिळाली. माझा म्हणायचा उद्देश असा आहे की अकोल्यातल्या अशा एका आदिवासी बहुल गावातील एक तशा अर्थाने अशिक्षित पण प्रचंड ज्ञान असलेली स्त्री 2 वेळेला राष्ट्रपतींकडनं तुम्हाला मानाचे पुरस्कार दिले जातात. त्यातला एक नारी शक्ती असतो तर दुसरा पद्म पुरस्कार असतो. 2 वेळेला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबरोबर तुम्हाला भेटायला मिळतं. या अशा वेळेला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं नक्कीच वाटत असेल. त्यावेळेला तुमच्या मनातल्या भावना काय होत्या? माझ्या मनातल्या भावना तर काय नाही का, मी राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला जाताना पद्मश्री घ्यायला गेले तर मी अशी बिनचापलाची गेले. सगळे लोक चप्पल सूट बूटवाले होते, मी बिनचापलाची गेले. राष्ट्रपती मला बोलले तुम्ही चप्पल नाही वापरती का, तर म्हणलं वापरतो. मग आता का तुमच्या पायात चप्पल नाही? म्हणले आमची एक भारतीय संस्कृती मी जपलेली आहे. घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग इथं हां माझी चप्पल आता पण बाहेरच आहे. तेव्हा त्यांनी खूप कौतुक केलं का माझ्या हातानं तुमचा दुसरा पुरस्कार आहे. म्हणले हो खूप खूप तुमचं काम चांगलं आहे म्हणे, आणि तुमचं काम असंच चालू द्या. तुम्ही लोकांना सांगत्या का मी शिकलेली नाही, पण तुम्ही एक शिकलेल्याच्या वेगळं लोकांना वेगळी दिशा दाखवून दिली. आणि जी आज समाजाला गरज आहे ते काम तुम्ही सुरू केलं. तुमच्या कामाला माझा खूप मोठा सलाम. आणि त्या दिवशी माझ्या मनाला असं वाटलं का एवढा मोठा पद्मश्री पुरस्कार आता तुम्ही म्हणताय, तुम्हाला काय वाटलं? मला पहिलं ह्या मातीचं ध्यान आलं, ह्या काळ्या आईचं ध्यान आलं का मी एक निसर्गाची शाळा शिकले, ह्या काळ्या मातीचं नातं जोडलं म्हणून हा पुरस्कार भेटला. तर हा पुरस्कार माझा नसून ह्या काळ्या मातीचा, माझ्या बियाचा आणि माझ्या शेतकरी बांधवांचा. फक्त मी घ्यायला आले इड हेच हाच हीच भावना माझ्या मनामध्ये आली. आणि हा पुरस्कार मी मातीचा म्हणूनच आजही मातीचा म्हणून समजते आणि तेव्हाही मातीचा म्हणूनच घेतला आहे. क्या बात आहे मावशी, तुम्ही शाळेत गेलेला नाहीत असा 2 तुम्ही उल्लेख केला, माझ्याकडनं अनावधानाने झाला असेल. परंतु शाळा आणि समज या 2 गोष्टी वेगळ्या आहेत असं मला वाटतं. या संपूर्ण मुलाखतीतून तुम्ही किती प्रगल्भ विचारसरणीचे आहात हेच सगळं सिद्ध झालं आहे. आणि तुम्ही अकोल्याला एक नवी ओळख तर दिलेलीच आहे, परंतु त्याच्याही पलीकडची एक ओळख मी आता फक्त अकोलेकरांना कदाचित माहीत नसेल मी सांगतो की ते ज्या नम्रतेने बोलतात ना मित्रांनो, तशाच पद्धतीचं त्यांचं वागणं आहे. आत्तापर्यंत भारतभरातल्या अनेक कॉलेजेसमध्ये ते गेलेले आहेत आणि मला आनंदानं सांगायला तुम्हाला म्हणजे मला आनंद वाटेल सांगायला आणि अभिमानही वाटेल की एक अकोलेकर महिला इतक्या ठिकाणी गेले, कुठेही त्यांनी मानधन घेतलेलं नाही. ते सांगतात की माझे विचार फक्त काही इतरांपर्यंत गेले पाहिजेत. आजच्या मुलाखतीलासुद्धा लिटरली 11:30 आमचा संपर्क झाला असेल आणि 1.5 तासामध्ये ते आपल्याला मुलाखतीला उपलब्ध आहेत. तर एवढं ॲसेसेबल असणं हेच समाजासाठी अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही असंच समाजासाठी आयुष्यभर काम करत राहा आणि ते काम करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये सतत नियती तेवत ठेवो. तुम्हाला मोठं आरोग्यदायी असं आयुष्य लाभो. असंच झूम लेन स्टुडिओच्या वतीनं मी या जगनियंत्याकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही आमच्याबरोबर हा जो संवाद साधला त्यासाठी परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.